नमस्कार. पावसाळा व पावसाळ्यामध्ये होणारे आजार, आहाराचे नियोजन याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. पावसाळा हा सर्वांनाच हवासा वाटणारा ऋतू आहे. या ऋतूमध्ये प्रसन्न वातावरण झालेलं असतं, पाने फुले यांना चांगला बहर आलेला असतो, तसेच कवींच्या कविताही चांगल्या बहरात आलेल्या असतात. त्या कविता मनाला मनमोहून टाकतात. पण अशाच ह्या पावसाळ्यामध्ये संसर्गजन्य विकार, आजार यांचे थैमानही जास्त प्रमाणात होते. आपण जर आहाराचे, आरोग्याचे, व्यायामाचे नियोजन जर व्यवस्थित केले नाही तर असे आजार खूप वाढतात. म्हणून हे आहाराचे नियोजन कसे करावे, व्यायाम कोणते करावे याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आपणाला माहीतच आहे की सर्व आजारांचे मूळ हे आपल्या आहारामधून, आपल्या विहारामध्येच आहे. आपल्या संस्कृतीमध्ये या पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये चातुर्मास पाळला जातो. या चातुर्मासामध्ये कोणता आहार घ्यावा, कोणता आहार टाळावा, तसेच दिवसभराचा पूर्ण उपवास करावा का एक वेळ उपवास करावा किंवा कशा पद्धतीने आहार घ्यावा याचे पूर्ण नियोजन चातुर्मासामध्ये दिलेले असते. आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेल्या या चातुर्मासामध्येही आपल्या पचनशक्तीचाच विचार जास्तीत जास्त केला जातो. पावसाळ्यामध्ये वातावरणातील बदलामुळे पचनशक्ती मंद झालेली असते, त्यामुळे आहार घेताना तो लघु उष्ण असाच घ्यावा. अन्नधान्य जे स्वयंपाकासाठी वापरू ते 1 वर्ष जुने असेच घ्यावे. नवीन अन्नधान्य वापरणार असू तर ते भाजून अग्निसंस्कारित करूनच घ्यावे. अग्निसंस्कारित केलेले धान्य हे पचनाला हलके होते आणि त्यामुळे पचनाला मदत होते. पाणीसुद्धा उकळून गार करूनच घ्यावे, पण ते उकळण्यासाठीची एक पद्धत आहे. तर पाण्यामध्ये सुंठ, मिरे, पिंपळी, मुस्ता, आमलकी, धने यापैकी एखादा पदार्थ टाकून ते पाणी 10 ते 15 मिनटं गॅसवरती किंवा अग्नीवरती उकळून मग ते गार करूनच ते पाणी पिण्यासाठी वापरावे. केरळमध्ये सध्या आत्ताच्या दिवसामध्ये सुद्धा पाणी हे असंच संस्कारित करूनच मिळते आणि पिले जाते. अगदी हॉटेलमध्ये सुद्धा, केरळमधील हॉटेलमध्ये सुद्धा असेच पाणी आपल्याला उकळून गार करूनच देतात, त्यामुळे ते पाणी हलके होऊन पचनाला मदत होते. जेवणामध्ये जास्त करून ज्वारीची भाकरी, गव्हाच्या चपात्या, कमी तेल लावलेल्या चपात्या, भाजून घेतलेला तांदळाचा भात, मुगाचे वरण असाच आहार असावा. जेवण घेताना हे गरम गरम असतानाच जेवण घ्यावे, त्यामुळे अग्नीला मदत होते. जेवण हे 4 घास कमीच घ्यावे, तसेच पचनाला जड थंड आहार घेऊ नये. जेव्हा जेव्हा ऋतूमध्ये बदल होतो त्यावेळेला घरामधील गृहिणीने आपल्या स्वयंपाकामधीलही पदार्थामध्ये वापरण्यामध्ये थोडासा बदल केला पाहिजे. म्हणूनच पावसाळ्यामध्ये गृहिणीने स्वयंपाकामध्ये जास्तीत जास्त मिरे, जिरे, लसूण, सुंठ, हिंग, लिंबू, आले या पदार्थाचा वापर केला पाहिजे. हे पदार्थ उष्णगुणात्मक असल्यामुळे पावसाळ्यामध्ये पचनाला यांचा खूप फायदा होतो. तसेच स्वयंपाकामध्ये तेल, तूप, लोण्याचा वापर मर्यादित स्वरूपात केला पाहिजे. फळभाज्या व पालेभाज्या वापरण्यापूर्वी त्या मिठाच्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटं भिजत ठेवाव्या आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून त्या वापराव्या. भेंडी, पडवळ, वांगी, कारले, दोडका, मुळा, पालक, तोंडली ह्या भाज्या जास्तीत जास्त करून वापराव्या. फळांमध्ये निसर्गामध्ये जी फळं ज्या ज्या ऋतूमध्ये उपलब्ध असतात ती ती फळे मर्यादित स्वरूपात खावी. तसेच आंबवलेले पदार्थ जसे इडली, डोसा, उत्तप्पे, तसेच मैद्याचे पदार्थ म्हणजे ब्रेड, बिस्किट व दही हे पदार्थ खाण्याचे टाळावे. पावसाळ्यामध्ये इतर काळजी घेणे म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी कपडे धुणे, आंघोळ करणे, जनावरं धुणे ह्या गोष्टी बंद कराव्यात. केरकचरा, मलमूत्र, सांडपाणी याची व्यवस्थित विल्हेवाट लावावी. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नये.
घरामधील अन्नपदार्थ हे झाकलेले असावेच. तसेच शौचनंतर व जेवणापूर्वी हात स्वच्छ साबणाने धुवावेत. घरामध्ये किंवा घराच्या बाहेर डास उत्पत्ती होईल अशा गोष्टी जसे टायर, झाडांच्या कुंड्या यामध्ये पाणी साठेल अशा गोष्टी ठेवू नयेत. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, म्हणजे कोरड्या दिवसाच्या दिवशी घरामधील पाणी साठवण्याची जी काही भांडी आहेत किंवा टायर आहेत पाण्याच्या किंवा झाडांच्या कुंड्या आहेत ह्या पूर्ण क्लीन करून त्यामध्ये पाणी साठणार नाही अशा पद्धतीनं कोरड्या करून ठेवाव्या. यामुळं डासांची उत्पत्ती होत नाही व डासांपासून होणारे जे काय रोग चिकनगुन्या किंवा डेंग्यू या गोष्टी होत नाही. इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यामध्ये आजारांचे फैलाव होण्याचे प्रमाण जास्त असते. यामध्ये आपण आहार, विहार व व्यायाम या त्रिसूत्रीचा वापर करून या गोष्टी सर्व चांगल्या पद्धतीने टाळू शकतो. एवढं करूनसुद्धा जर आजारी पडल्यास जवळील डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचार करूनच आजारातून मुक्त व्हावे. पुढील भागात आपण पावसाळ्यामध्ये होणारे आजार जसे की डेंग्यू, चिकनगुनिया, गॅस्ट्रो असेच इतर आजार व त्यांचा आयुर्वेदिक उपचार कशा पद्धतीनं करू शकतो याविषयी माहिती घेऊया. धन्यवाद.